शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि आय आय टी एस घडवणारी एकमेव संस्था. 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा. मराठा आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीससारखी इच्छाशक्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाही, नरेंद्र पाटील यांचा आरोप. मराठा आरक्षणाबाबत जी इच्छाशक्ती माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, ती इच्छाशक्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नसल्याची प्रतिक्रिया मराठा आरक्षणासाठी झटणारे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बुलढाण्यात दिली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा आरक्षणाबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नरेंद्र पाटील यांनी बुलढाणा येथील शासकीय विश्राम भवन येथे मराठा समाजातील नेते, युवक आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीदरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि यामध्ये मराठा आरक्षण रद्द झाले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने समिती गठीत करून त्या माध्यमातून राज्यात जनजागृती करीत आहोत. गायकवाड समितीचा अहवाल महायुती सरकारने ग्राह्य धरला होता, तर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ स्थापन करून मराठ्यांना 2000 कोटींचे कर्जवाटप देखील केले होते. परंतु आताच्या महाविकास आघाडी शासनाने 2 वर्षापासून महामंडळाला निधीच दिला नाही, असेही ते यावेळी म्हणाले. यासह मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता भारतीय जनता पार्टी हे त्याच्या पाठीशी आहे. राज्यातील मराठा संघटनांनी सरकारच्या विरोधात आंदोलन छेडणे गरजेचे आहे, त्यामुळे येत्या काळात मुखमोर्चे काढावे लागणार आहे, असे भाजपचे नेते नरेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. तसे की राज्यकर्त्यांचा जो प्रमुख असतो ना, त्याची इच्छाशक्ती लागते आणि ती इच्छाशक्ती फक्त 1980 पासूनच्या नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांना दिसली. काही प्रमाणामध्ये मनोहर जोशींना पण दिसली, ती त्यांनी महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण केली. कारण त्यावेळेला मराठा महासंघाने शिवसेना बीजेपीला सपोर्ट केला होता, म्हणून बीजेपीतर्फे विधान परिषदेची 1 सीट देण्यात आली आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू केलं. इच्छाशक्ती हा शब्द फार महत्वाचा आहे, जो देवेंद्रजींच्या माध्यमातून तो आम्हाला दिसला. कारण त्यांचे वकील हजर राहत नाही. सुप्रीम कोर्टाच्या जजनी सांगितलं की तुम्ही आम्हाला कागदपत्र ट्रान्सलेट करून द्या. कागदपत्र म्हणजे कुठले? जो महाराष्ट्र जो कायकवाड समितीचा अहवाल होता तो ट्रान्सलेट करा. आता मी अशोकराव चव्हाणांचं स्टेटमेंट म्हणतो, अरे अहवाल इंग्लिश मध्ये होता. अरे ट्रान्सलेशन फक्त काय अहवालापुरता नव्हता, त्याच्या जोड कागदपत्र होते, निवेदन होती. ती निवेदन दिली का? नाही दिली. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट काय म्हटलं की गायकवाड समिती हा पूर्णपणे मराठ्यांच्या बाजूने आहे, म्हणून तो अहवाल रद्द करण्यात आला, हे आपण समजून घेतलं.